मागच्या अनेक दिवसापासून लोअर परेलच्या पुलाच्या उद्घाटनाचा विषय सध्या चर्चेमध्ये आहे आणि सध्या आपण बघत आहोत आपण त्याच पुलाच्या खरं तर उभे आहोत आणि या ठिकाणी आपण बघितलं तर खरं तर आज या संपूर्ण पुलाचा जो उद्घाटन सोहळा आहे तो पार पडलेला आहे आणि आता लोकांसाठी म्हणून हा पूल सध्या वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेला आहे. मागच्याच आठवड्यामध्ये ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी येऊन उद्घाटन केलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झाला. या संपूर्ण प्रकरणामध्ये आज जे आहे ते पालिकेच्या वतीने पुन्हा एकदा शासकीय पद्धतीने या ठिकाणी उद्घाटनाचा सोहळा जो आहे तो फक्त पार पडलेला आहे. मात्र या ठिकाणी लागलेल्या एका बॅनरची सध्या एक मोठी चर्चा होताना पाहायला मिळत आहे. आपल्या समोर हा बॅनर आहे आणि आपण पाहू शकता की या बॅनरवरती अजित पवार जे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांच्या फोटोच्या खाली खरं तर कमळाचं चिन्ह लागलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस जे भाजपाचे नेते आहेत त्यांच्या फोटोच्या खाली आपण बघितलं तर राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाचं खरं तर ज्या ठिकाणी फोटो आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी दमलेल्या सगळ्या लोकांमध्ये सध्या हा एक चर्चेचा विषय होता. आज एका ठिकाणी उद्घाटन पार पडत असताना तशा पद्धतीने राज्याच्या राजकारणामध्ये गोंधळ उडालेला आहे तसाच एक गोंधळ या बॅनरवर देखील उडाल्याचं पाहायला मिळत होतं आणि तशीच चर्चा सध्या आजच्या या संपूर्ण कार्यक्रमामध्ये रंगल्याचं सुद्धा पाहायला मिळत होतं. सध्या पुलाचं काम पूर्ण झालेलं आहे, लोकांसाठी तो पूल सुरू देखील झालेला आहे, मात्र हा जो गोंधळ आहे राजकारणातला तो मात्र संपण्याचं नाव घेत नाहीये. कॅमेरामन अनुप कुलकर्णीसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.